हाय हॅलो नमस्कार, मी तेजस्वी स्वागत करते तुमचं दृष्टी लाईफ जर्नी या चॅनलमध्ये। आज एका वेगळ्या विषयावरून आज एक वेगळा विषय घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी, माझी प्रेग्नन्सी। मला दोन मुलं आहेत, दोन्ही मुलगी आहेत आणि त्या दोघांमध्ये 3 वर्षाचं अंतर आहे। तरीही पण माझी जी प्रेग्नन्सीची जर्नी होती ती दोन्ही टायमाला खूप डेंजरस। हल्ली ना अगदी सरास ऐकायला येतं की मिसकॅरेजेस होतात, काही काही लेडीजना कळत पण नाही की त्या प्रेग्नंट आहेत तोपर्यंत त्यांचं मिसकॅरेज झालेलं असतं। जेव्हा मिसकॅरेज होतं तेव्हा त्यांना कळतं की त्या प्रेग्नंट होत्या म्हणून। किंवा धावपळीमुळे, अतितणावामुळे, स्ट्रेसमुळे हल्ली खूप मिसकॅरेज होतात। तर म्हटलं माझी पण तशीच जर्नी आहे प्रेग्नन्सीची, खूप डेंजरस अशी माझी प्रेग्नन्सीची जर्नी होती। तर म्हणून म्हटलं चला आपण पण या निमित्ताने शेअर करूया, आपल्यामुळे आपल्या जर्नीमुळे जर आणखीन काही लेडीजना फायदा झाला तर होऊ शकतो, किंवा असं काही घडतं जर त्यांना असं वाटलं की असं काहीतरी घडतं तर त्यांना कळू शकतं की हां बाबा असं असं प्रेग्नन्सीमध्ये घडतं, तर मग त्यावेळेस त्या अलर्ट होऊ शकतात। म्हणून मग मी म्हटलं की मी माझी प्रेग्नन्सीची जर्नी तुमच्यासोबत शेअर करते। तर मी 2 पार्टमध्ये व्हिडिओ बनवते, कारण माझी दोन्ही टायमाची जर्नी खूप मोठी आहे, एकाच व्हिडिओत ते पॉसिबल नाही होणार, म्हणून 2 पार्टमध्ये मी व्हिडिओ बनवत आहे। तर मी फर्स्ट डिलिव्हरीची तुम्हाला जर्नी सांगते माझी कशी होती। माझे पिरियड इरेग्युलर असतात, त्यामुळे काय व्हायचं की मला फर्स्ट टाईम कळलंच नाही, म्हणजे मार्चमध्ये मला पिरियड्स आले नाहीत। मी गावाला गेले, शिमग्याला वगैरे गेले, शिमगा वगैरे करून झालं परत आलो, परत माझ्या जावेला मुलगी झाली। त्या मुलीला तिथं मुलीचं बारसं होतं म्हणून आम्ही परत गावाला गेलो। गावावरून आलो तेव्हा आम्ही माझ्यासोबत माझ्या 2 नंदा वगैरे इकडे आल्या फिरण्यासाठी। आणि मग त्या गडबडीत ना मी विसरून गेले की मला पिरियड्सच आले नाही आहेत। आणि त्यात आमच्या आजी, म्हणजे माझ्या मिस्टरांची आजी खूप आजारी होता, तर त्यांना पण इकडे आणलं आणि त्या गडबडीत मी नाही लक्ष दिलं। आणि त्यावेळेस मला अचानक एक दिवस ताप आला, आजी पण इथेच होता, ताप आला। तर ज्या डॉक्टरकडे आजीने घेऊन गेलं होतं त्या डॉक्टरकडे मी गेले त्या डॉक्टरकडे। डॉक्टरने मला तापावर वगैरे औषध दिलं आणि मला विचारलं पिरियड्स तुमचे झालेत का, तर मी बोलली नाही झाले। तर त्याने मला युरिन टेस्ट करायला सांगितली, मी युरिन टेस्ट लॅबोरेटरीमध्ये करायली, युरिन टेस्टसाठी सॅम्पल दिलं, पण काय झालं की काय माहिती त्यांनी कशी टेस्ट केली, पण तो रिपोर्ट निगेटिव्ह आला। मग आमच्या आजी होत्या त्या काकांकडे गेलं दुसऱ्या, तर आणि इकडे मग माझ्या नंदा वगैरे आम्ही ठरवलं की चला रिसॉर्टला जाऊया म्हणून आम्ही गेलो रिसॉर्टला। गेलो मी, खूप स्लायडिंग वगैरे केलं, खूप मजा केली। आणि कारण रिपोर्ट निगेटिव्ह होता म्हणजे काही तसं प्रेग्नन्सीचं हेच नाही आहे मनात कोणाच्या, मग आम्ही गेलो, खूप मजा वगैरे केली, सगळ्या स्लायडिंग वगैरे केल्या। आणि नंतर झालं परत ते नंतर मग आमच्या लग्नाला काहीतरी 2 वर्ष होत आलेली, तर मग आजीसारख्या वाटी लागलेल्या की आता एक बाळ होऊ द्या म्हणून मग आम्ही त्या माझे चुलत सासू आहेत त्या माझ्यासोबत आल्या, इकडं गायनेकोलॉजिस्टकडे आम्ही गेलो। तर त्यांना मी सगळं सांगितलं, पिरियड्स वगैरे आले नाही आहेत, युरिन टेस्ट केली ती निगेटिव्ह आलेली आहे। तर त्यांनी मला विचारलं तुझे पिरियड्स कसे आहेत, मग मी सांगितलं रेग्युलर नाही आहेत म्हणून। मग त्यांनी मला बोलले की पहिले तुझे पिरियड्स रेग्युलर करायला हवेत, त्याच्यासाठी मग त्यांनी मला एक 5-6 दिवसाचं मेडिसिन दिलं आणि मला बोललं 5 दिवसानंतर हे मेडिसिन घे, 1-4 महिने तुला रेग्युलर पिरियड आल्यावर तुझी प्रेग्नन्सीचं ट्रीटमेंट आपण चालू करू। तर मी तसं ठीक आहे म्हटलं। आणि मग त्या तरी पण मला बोलत होते की तू एवढ्या लवकर कशाला प्रेग्नन्सीची काय करतेस, तुझं अजून वय खूप लहान आहे। मग आमच्या काकीने सांगितलं की नाही, आमच्या आजी आजारी आहेत आणि त्यांना असं वाटतं की एक बाळ झालं तर मी आहे तोपर्यंत एक बाळ व्हावं म्हणून आम्ही, तर डॉक्टर बोलले ठीक आहे चालेल। मग त्यांनी ते मला 5 दिवसाचे गोळ्या औषधं दिले आणि मला बोलले 5 दिवसानंतर पिरियड्स आल्यावर तू परत माझ्याकडे ये। तर मी म्हटलं ठीक आहे, आले मी 5 दिवस त्या गोळ्या औषधं घेतल्यानंतर 5 दिवस थांबले, पिरियड्स काही आले नाहीत। म्हणून मी पुन्हा त्यांच्याकडे चेकअपला गेले,
चेकअपला गेले तर त्यांना मी सांगितलं की तुम्ही बोललात 5 दिवसानंतर पिरियड्सतील, पिरियड्स काय आले नाहीत, अजून 2 दिवस थांबले. 12 तारखेला मी त्यांच्याकडे गेले, मेच्या 12 तारखेला, तरीही तिथे मग त्यांनी परत मला युरिन टेस्ट करायला सांगितली. युरिन टेस्ट केली तर युरिन टेस्ट पॉझिटिव्ह आली, तरीही त्यांना खात्री नव्हती म्हणून त्यांनी परत एकदा सोनोग्राफी केली माझी. सोनोग्राफीमध्ये प्रेग्नन्सी होती पण बाळ खूप लहान होतं त्याच्यामुळे ते दिसत नव्हतं त्यांना. तर त्यांनी मला सांगितलं की ही प्रेग्नन्सी आहे, पॉझिटिव्ह आहे, पण बाळ लहान आहे, खूप लहान आहे. त्याच्यासाठी मग त्यांनी मला मेडिसिन दिलं, परत 10 दिवसाचे मेडिसिन दिलं आणि मला बोललं परत 10 दिवसांनी ये. तर मग मी त्या 10 दिवसाचे मेडिसिन घेतल्या, परत 10 दिवसांनी गेले त्यांच्याकडे, परत त्यांनी सोनोग्राफी केली. तर त्या बोलल्या हां प्रेग्नन्सी कन्फर्म आहे, फक्त तुला खूप काळजी घ्यावी लागेल, जपावं लागेल. आणि बाळाला अजून परत 10 दिवसाच्या गोळ्या त्यांनी दिल्या आणि मला म्हटलं परत 10 दिवसांनी परत आपण सोनोग्राफी करूया. तर आमचं म्हणजे आम्ही नवीनच संसाराला सुरुवात केलेली, तेवढं आमचं बँक बॅलन्स पण नव्हतं आणि तेवढं आम्ही दोघंही जॉबला जायचं पण तेवढी आमची सेविंग वगैरे नव्हती. आणि त्यावेळेस प्रत्येक 10 दिवसाला जाऊन सोनोग्राफीचे 1000 रुपये आणि परत ते गोळ्या औषधं मेडिसिन वगैरे एवढा खर्च आम्हाला जमणारा नव्हता. म्हणून मग मी तो विषय तिथे स्टॉप केला आणि मग माझ्या घरातल्यांनी सांगितलं की ते गोळ्या औषधं खाऊन बाळाचं वजन वाढवण्यापेक्षा तू फ्रूट्स वगैरे खा, पौष्टिक आहार घे, मग त्यांनी तुझं वजन वाढव किंवा बाळाचं वजन त्याने वाढव. गोळ्या औषधं खाऊन गर्भ वाढवण्यात काहीच अर्थ नाही आहे. मग मी म्हटलं ठीक आहे, आता जर व्यवस्थित आहे सगळं तर मग मी ते मेडिसिन परत मी दुसऱ्या डॉक्टरला कन्सल्ट केलं. त्यांना जाऊन दाखवले सगळे रिपोर्ट, तर त्या बोलल्या काही गरज नाही आहे गोळ्या वगैरे घ्यायची, व्यवस्थित आहार घेतला की होऊन जाईल. असं करून करून मग मी त्या रेग्युलर गोळ्या औषधं घेत राहिले. आणि नंतर मग जर चेकअपलाच करायचं असेल तर मी सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचे, तिथे चेकअप वगैरे करायचे. आणि असं करत करत एक झाले ना 7व्या महिन्यात जेव्हा सोनोग्राफी करतात तर माझी मावशी इकडे आली होती दिवाळीसाठी. तर दिवाळीत आली तर मी म्हटलं तू आलेस तर आपण आता 7व्या महिन्यातली सोनोग्राफी करायला जाऊ. तर कारण कोणीतरी सोबत पाहिजे होतं आणि हे पण जॉबला असायचं आणि आम्ही दोघंच राहायचो त्याच्यामुळे माझ्यासोबत कोण नसायचं. मग प्रत्येक वेळेला हे बोलले काय त्याच्या मला सोबत नेण्यापेक्षा मावशीला घेऊन जा. म्हणून मग की तू आहेस तर सोनोग्राफी कर. तर ही लोकं सगळी पाठी लागलेली आणि त्यात काय झालेलं मध्ये आमच्या ज्या आजी आजारी होत्या म्हणजे माझ्या मिस्टरांच्या आजी त्या ऑफ झाल्या सप्टेंबरमध्ये. त्या ऑफ झाल्या मग परत मी माझी खूप धावपळ झाली म्हणजे माझे मिस्टर त्यांना बघायला गेलेले ते आजारी होते म्हणून त्याच दिवशी त्या ऑफ झाल्यामुळे ते तिथेच थांबले आणि मी इथे एकटीच होते एक दिवस. मग मी माझा भाऊ होता तिथे त्याच्याकडे जाऊन राहिले एक रात्र कशी तरी मी तिथे काढली. आणि मग माझे मिस्टर बोलले की तू आता ये इकडे कारण 12 दिवस ते तिथेच राहणार होते. मग 12 दिवस माझी इकडे काळजी कोण घेणार म्हणून मग मी तरी पण माझ्यासोबतही कोण नव्हतं. मी एकटी बदलापूर टू महाड एकटीने प्रवास केला. तोही दुपारी मी काहीतरी 12-1 वाजता निघाले कल्याणला गेले ट्रेनने. ट्रेन कल्याणवरून पनवेल बस पकडली पनवेलला गेले. पनवेलवरून मला बसच भेटत नव्हती. जवळजवळ 1 ते 2 वाजल्यापासून 3-3:30 वाजेपर्यंत मी तशीच उभी होते. मला बसच मिळत नव्हती. मग शेवटी एक बस मिळाली मला 4-5 वाजता काहीतरी बस मिळाली. ती मला ती पण सीट मिळाली मला ड्रायव्हरच्या बाजूची. आणि तुम्हाला तर माहितीच आहेत की मुंबई गोवा हायवेची आत्ताची कंडिशन सध्या आत्ताचीच काय ती 6-7 वर्षापूर्वीपासूनची तीच कंडिशन आहे. इतके गचके लागत होते मला पण कारण उशीर होत होता त्याच्यामुळे मला नाईलाजाने ती सीट पकडावीच लागली. ती सीट पकडून मी गेले महाडला गेले. मला महाडला पोचायला रात्रीचे 9 वाजले. माझे मिस्टर आले होते आणि त्या 7व्या महिन्यात त्या अवस्थेतही मला ते बाईकवर न्यायला आले कारण गावाला अशी कुठलीच सोय नाही आहे आमच्या की तिथे तुम्ही रात्रीच्या तुम्हाला गाड्या वगैरे अवेलेबल होतील. तर ते बाईकवर मला परत महाडपासून 1-20 किलोमीटर अंतरावर आमचं घर आहे गाव आहे. तर त्याच्यावर 7व्या महिन्यात पण मला ते बाईकवर घेऊन गेले. आणि मग ते तिथे 12 दिवस आम्ही राहिलो तिथे. आता एखाद्या घरात जर डेथ झाली असेल तर तिथे काय कंडिशन असते तुम्हाला माहितीच असेल. लोक येणार सारखी आणि सगळी गडबड कामांचं गोंधळ वगैरे. त्यात माझ्या तब्येतीकडे तर दुर्लक्षच झालं, खाण्यापिण्याचं सगळं दुर्लक्ष झालं. आणि मग जेव्हा आजींचे सगळे कार्य वगैरे आटपले आणि 13व्या दिवशी मला ना खूप त्रास झाला. खूप त्रास झाला म्हणजे मला
सकाळी उठल्यापासून नुसता उलटाच होत होता, उलटा होत होता, उलटा होत होता. मग शेवटी घरातल्यांनी सांगितलं की ह्यांना बोलले आता तुम्ही डॉक्टरकडे घेऊन जाता. तसेच माझे मिस्टर सासरे वगैरे चुलत सासरे वगैरे होते, त्यांनी मला पहिले एका छोट्याशा सरकारी हॉस्पिटलमध्ये नेली, तर तिथे कोणीच अवेलेबल नव्हतं. मग परत महाडला नेली सरकारी हॉस्पिटलमध्ये, तिथे मला सलाईन वगैरे लावलं आणि मग ते तिथे ॲडमिटच करून ठेवायला सांगत होते. पण आम्ही सांगितलं की आमच्या घरी असं असं झालं आहे, मग त्याच्यामुळे त्यांनी मला सोडली. त्यांनी सोडल्यानंतर सगळे बोलले की तू आता इथेच राहा. पण माझं कसं हे एकटंच होते आणि एवढे सातव्या महिन्यापासून मग डिलेवरी होईपर्यंत तिथेच राहणं, मला एवढे एवढे दिवस त्यांना एकट्याला ठेवणं मला नाही बरोबर वाटत होतं, कारण त्यांच्या पण जेवणाचे हाल होत होते. म्हणून मी बोलली नाही मी येणार, तरी पण ते निघून गेले मला सोडून. पण मी नाही, दुसऱ्या दिवशी 2 दिवसांनी मी माझ्या आजीला घेऊन परत आले. तिला बोलली मला सोड आणि तू परत जा. मग ती मला इथे सोडायला आली आणि ती परत गेली. आणि मग परत ती लोक दिवाळी मला परत भेटायला म्हणून आले. तर त्यावेळेस आम्हाला वाटत होतं की तो माझा 7वा महिना आहे, म्हणून आम्ही सोनोग्राफी करायला गेलो. सोनोग्राफी केली आणि डॉक्टरला दाखवायला गेलो, तर डॉक्टर बोलतात हा तुझा 8वा महिना चालू आहे. आणि जरासं त्यावेळेस काय झालेलं, बाळ पायाळू होतं, बाळाची पोझिशन पायाळू होती. म्हणून डॉक्टरने सांगितलं की तू आत्ता हा तुझा 8वा महिना चालू आहे आणि ह्याच्या पुढे तू ट्रॅव्हल नाही करू शकत. तर म्हणलं डॉक्टर मी 9व्या महिन्यात गावाला जाणार आहे डिलेवरीसाठी. तर डॉक्टर बोलले अजिबात नाही, तुला आत्ता हे 2-4 दिवसात जर तुला जायचं असेल तर जा, त्याच्यानंतर तू ट्रॅव्हल करायचं नाही. तर मी बोलली आता असं अचानक कसं पॉसिबल आहे. तर मग मावशीनी आणि माझ्या मिस्टरांनी वगैरे लगेच ठरवलं की नाही आता आम्ही जेव्हा गावाला जातो आहे, माझी मावशी गावाला जाते, तर आम्ही जेव्हा आता गावाला जातो आहे तर तू आमच्यासोबतच चल. पण मला ते मान्य नव्हतं. मी बोलली नाही मी एवढ्या लवकर नाही येऊ शकत, कारण ऑक्टोबरमध्ये सोनोग्राफी केली, नोव्हेंबर डिसेंबर आणि डिलेवरी झाल्यानंतरचा पुढचा जो काळ काय आहे तो 3-4 महिने ह्यांना एकट्यानं टाकून मी कसं जाणार. तर ते बोलले तरी पण मी नाही ऐकले, मी तिथेच राहिले आणि मग नंतर मग नाही जास्त त्रास. नंतर एके दिवशी ना माझ्या पोटात असं म्हणजे जसं कसं गोळा फिरतो, दगडीचा गोळा असं माझ्या पोटात फिरतो असं मला जाणवायला लागलं. खूप माझ्या पोटात दुखायला लागलं. त्याच्या आदल्या दिवशी गावाला जायचं रविवारी, म्हणून मी शुक्रवारी वगैरे ना हे केलं. गुरुवारी रात्री माझे मिस्टर नाईटला गेले, मग आता मी गेल्यावर त्यांना सकाळी नाश्त्याला तर काय भेटणार नाही, म्हणून मी ना 1-1.5 किलो रवा भाजून रव्याचे लाडू बनवायचं ठरवलं. तर तेवढं मी ते रवा भाजला एकटीनेच, परत ते एवढे लाडू वळले, 1-2 डबे लाडू वळून मी ठेवले. मला जवळजवळ ना रात्रीचे 2 वाजेपर्यंत मी तेच करत होते. आणि गावाला जायचं म्हणून माझे मिस्टर लवकर घरी आले, रात्रीच नाईटला गेलेले ते लवकरच घरी आले. आणि बघतात तर मी लाडू वळते, तर मग ते मला ओरडले हे आता काय करतेस, रात्रीचं लाडू वगैरे वळतेस, ठेवून देते राहू दे चल. तोपर्यंत मी बोलली झालेत आता माझे लाडू वळून, आणि मी ते ठेवून दिलं. ठेवून दिल्यानंतर काय झालं, मी ठेवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले ना, मला उभंच राहिलं होत नव्हतं. माझ्या पोटात ना असं दगडीसारखे गोळे फिरतात ना, असं गोळा नुसता फिरत होता, मला काहीच कळत नव्हतं. माझ्या पोटात खूप दुखत होतं. मग बाजूला माझी वहिनी होती, ती आणि हे दोघांनी मिळून मला हॉस्पिटलला नेली. आम्हाला वाटलं की डिलेवरीची वेळ आली की काय, पेन लेबर पेन चालू झालं की काय, डॉक्टरकडे नेली. डॉक्टरनी सोनोग्राफी केली, डॉक्टर बोलले अजून खूप वेळ आहे असं काय नाही आहे, पण ते कदाचित जास्त दगदग वगैरे केल्यामुळे झालं असेल. तर तिने मला थोडीशी गोळ्या औषधं दिली आणि मग नंतर हे बोलले की नाही आता बस, आता मी तुझं काय ऐकणार नाही, तुला आता उद्या गावाला जायचं आहे. मग आम्ही गाडी केली आणि हे मला गावाला सोडून आले. गावाला गेलो, तिथे माझं आजी ऑफ झाली होती, त्याच्यामुळे 7व्या महिन्यात डोहाळे जेवण वगैरे काहीच झालं नव्हतं. मग 9व्या महिन्यात करायचं ठरवलं. तर थोडंसं अगदी छोटासा कार्यक्रम केला ओटी भरण्याचा आणि मला मावशीकडे सोडून आले, म्हणजे जिथे मला डिलेवरीला जायचं होतं तिथे सोडलं. आणि हे मुंबईला निघून आले 2-3 दिवसच झाले असतील. आणि परत मला तसंच प्रॉब्लेम व्हायला लागला, म्हणजे पोटात दुखायला लागलं खूप. तर मग रात्री माझ्या सासऱ्यांची रिक्षा आहे, तर मग रात्री मला वाटतं 9-9:30 आम्ही त्यांना फोन केला आणि बोलून घेतली. 9:30 मला हॉस्पिटलला नेली, हॉस्पिटलला ॲडमिट केली. ॲडमिट केल्यानंतर
डॉक्टर बोलले अजूनही काही डिलिव्हरीची वेळ आलेली नाही आहे, तर एवढ्यात काही डिलिव्हरी होऊ शकत नाही, तुला थांबावं लागेल. सॉरी, तुम्ही बघू शकता माझं बॅकग्राऊंड चेंज झालेलं आहे. मुलं तिकडे खूप गोंधळ करतात म्हणून थोडं मी दुसरीकडे येऊन दुसऱ्या रूममध्ये येऊन शूट करते आहे. केलं हॉस्पिटलमध्ये, हॉस्पिटलमध्ये डॉक्टरने चेक केलं, डॉक्टरने सांगितलं की अजूनही डिलिव्हरीची वेळ जवळ आलेली नाही आहे, तर तुम्हाला थोडं थांबावं लागेल. आणि मग त्यांनी ते पोटात दुखण्यासाठी गोळ्या आणि इंजेक्शन्स चालू केले. इंजेक्शन चालू केल्यानंतर माझ्या पोटात दुखायचं थांबलं. परत दोन तीन तरी मला डॉक्टरांनी तिथेच ॲडमिट करून ठेवलं. एक दोन तीन दिवस झाले इंजेक्शन्स वगैरे देण्यात आले, मेडिसिन्स देण्यात आल्या, तरी पण मग एक 7-8 दिवस झाले काहीच रिप्लाय, म्हणजे डॉक्टर काहीच सांगत नव्हते की डिलिव्हरी कधी होणार आहे वगैरे काही. मग मी अंशच्या पप्पांना कॉल करून बोलून घेतले की तिथे विचारणारं असं मोठं असं कोणच नव्हतं. आणि गावाला जरी माणसं होती माझी सगळी, तरी पण सारखं सारखं ते त्यांचे जॉब वगैरे सोडून माझ्या तिथे थांबू शकत नव्हते. माझ्या सासूबाईंनी माझी मावशी फक्त माझ्यासोबत असायची, पण असं पुरुष वगैरे विचारायला वगैरे सारखं जाण्यासारखं असं कोणी नव्हतं. म्हणून मग मी माझ्या मिस्टरांना बोलून घेतले, ते आले आणि त्यांनी मग डॉक्टरांना विचारलं की पुढे काय काय वगैरे कसं काय सगळं कधी डिलिव्हरी वगैरे होणार. नंतर त्यांनी सांगितलं की तिला खूप त्रास होतो, तर तुम्ही सिझर करा, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, आमचं असं काही होतं नाही की नॉर्मल डिलिव्हरी हवे, सिझर झालं तरी आम्हाला चालणार आहे. तर मग परत रात्री माझ्या पोटात दुखायला लागलं, तर डॉक्टरांनी सांगितलं की सकाळपर्यंत डिलिव्हरी होऊन जाईल, सकाळी 5 वाजेपर्यंत डिलिव्हरी होऊन जाईल असं सांगितलं. आणि मग नंतर असं काही इंजेक्शन दिलं की माझ्या ते ज्या डिलिव्हरीचं जे पेन होतं ते बंदच झालं रात्री 11 नंतर, ते परत पेन झालंच नाही. आणि मग असं झालं खूप, परत 2-4 दिवस तसेच गेले. डॉक्टर बोलले वाट बघूया, कारण अजून दिवस भरलेले नाही आहेत. असं करत करत मग नंतर बोलले आता तुझं अजून डिलिव्हरीला खूप टाईम आहे, 15-20 दिवस आहेत, तर तू घरी जा. मला डिस्चार्ज दिला. मग माझ्या मिस्टरांनी मला घरी आणून सोडलं आणि परत ते दुसऱ्या दिवशी मुंबईला गेले. आणि मग परत 8 दिवस तसंच झालं. 8 दिवस ते औषधं गोळ्या चालू होते, त्याच्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नाही झाला. औषधं गोळ्या जशी संपली तसं परत तसंच माझ्या पोटात दुखायला लागलं. परत मला ॲडमिट केलं हॉस्पिटलला. आणि तरी पण परत 9-10 तारखेला काहीतरी ॲडमिट केलं मला हॉस्पिटलला. ॲडमिट केलं आणि मग ते डॉक्टरांचे इंजेक्शन सलाईनमधनं गोळ्या वगैरे ते सगळं चालूच होतं. कारण तरी आपण बोलत होते की अजून तुझा महिना भरलेला नाही, अजून टाईम आहे. डॉक्टरनी ॲडमिट केलं, मग परत बोलले आता तुझं दुखायचं थांबलं. तर मग मी सरळ सांगितलं डॉक्टरांना की एक तर ते सरकारी हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल असल्यामुळे तिथे फारसा खर्च काही येणार नव्हता. तर मी त्यांना सांगितलं की मी आता घरी जाणार नाही, आता मी डिलिव्हरी होईपर्यंत इथंच थांबेन. कारण एकतर ते गाव होतं आणि गावात कुठल्याही गोष्टीची एवढ्याशा छोट्याशा गोष्टीची खूप चर्चा होते. मग खूप इश्यूज, म्हणजे सगळ्यांनी विचारलं असतं असं काय सारखे तुम्ही ॲडमिट होत आहेत आणि डिलिव्हरी होत नाही आहे वगैरे असं. त्याच्यापेक्षा मग मी ते म्हटलं की नको, मी इथेच थांबते, आता जेव्हा डिलिव्हरी व्हायची तेव्हा होऊ देत. असे मग 5-6 दिवस गेले आणि 5-6 दिवस गेले, रोज डॉक्टर यायचे चेक करायचे आणि अजून टाईम आहे असंच मला सांगायचे. मग एक दिवस काय झालं, 16 तारखेला डॉक्टर आले चेकिंगला आणि त्यांचं राऊंड असतो त्या टायमाला आले. मी काय केलं, मला खूप रागलेलं, चिडचिड झालेली माझी. मी सांगितलेलं, मी डॉक्टरांकडे पाठ करून झोपून घेतलं. तर मग डॉक्टर आले, मला बोलले उठ तेजस्वी काय झालं. तर मी बोलली काय, मला कंटाळा आला, किती दिवस तुम्ही ॲडमिट करून ठेवले, आम्ही सांगतो आमचं सिझर करा तरी तुम्ही ऐकत नाही आहात. मग ते बोलले ठीक आहे, चल एक काम कर, तू आज सोनोग्राफी करू नये, मग आपण ठरवूया काय करायचं ते. तर मी बोलले ठीक आहे. मग आम्ही तसेच सोनोग्राफी त्या हॉस्पिटलमध्ये होत नाही, बाहेर प्रायव्हेटमध्ये सोनोग्राफी करावी लागते. मग त्यांचेच ॲम्ब्युलन्सने आम्हाला त्या हॉस्पिटलला सोड त्या सोनोग्राफी सेंटरला सोडलं. तिथे आम्ही गेलो, सोनोग्राफी वगैरे केली. मला जवळजवळ 3-3:30 वाजले सोनोग्राफी वगैरे करायला. आणि मग सोनोग्राफीचा रिपोर्ट घेऊन परत आम्ही हॉस्पिटलला आलो. तर तिथे तोपर्यंत जे मेन डॉक्टर होते ते घरी गेलेले, आणि दुसरे जे असतात MR वगैरे तसे ते डॉक्टर होते. तर त्यांनी मग ते सोनोग्राफीचा रिपोर्ट बघितला. रिपोर्ट बघितल्याबरोबर त्यांनी तो रिपोर्ट लगेच जे मेन डॉक्टर आहेत त्यांना पाठवला. तर त्यांनी सांगितलं की ताबडतोब सिझर करावं लागेल.
आता मी बोलले तर बोलले एकतर आमच्या घरातले कोणी इथेच नाही आहेत आणि गा हॉस्पिटल जवळ पण नाही आहे, 20 किलोमीटरच्या अंतरावर हॉस्पिटल आहे. घरातून येणार तर लगेच सिजर करायला कोणीतरी कोणी जॉबला गेले काय, आणि माझे मिस्टर तर मुंबईला आहेत, त्यांना तरी बोलवून घ्यायला मला वेळ देतात. बोलतात नाही तेवढा वेळ नाही आहे, तुम्ही तू आत्तापासून म्हणजे 4 वाजल्यापासून काहीच खाऊ नकोस, रात्री 9 वाजता तुझं सिजर करायचं आहे. तर मी बोलली एवढा काही इश्यू झाला लगेच? तर बोलतात की पाणी पोटात जे बाळाच्या भोवती पाणी असतं ते वाढत चाललं आहे, त्याच्यामुळे माझं वजन पण वाढत होतं, त्याची पाण्याची पातळी वाढत चालली आणि बाळ स्थिर होत नव्हतं, डिलिव्हरीचं पोझिशनला येत नव्हतं आणि ते येणारही नव्हतं, ते तरंगत होतं पाण्यात. त्याच्यामुळे मग जसे दिवस वाढत असेल तसे ते पाण्याची लेवल वाढत जाणार होती आणि नंतर क्रिटिकल कंडिशन झाली असती, म्हणून मग ते बोलले ताबडतोब आपण सिजर करूया. तर मी बोलली ठीक आहे, तरी पण मी घरी कळवलं सगळ्यांना की सिजर करायचं 9 वाजता वगैरे, मिस्टरांना वगैरे सांगितलं. तर मग मी तरी पण घरी कळवलं आणि मग बोलावून घेतलं घरच्यांना, मिस्टरांना पण सांगितलं, पण ते जॉबवर होते तर ते बोलले मी उद्या सकाळी वगैरे येतो, सकाळपर्यंत बसतो. तर मी बोलले ठीक आहे. पण मग झालं असं की डिलेवरी झाल्यावर तिथे पेडियाट्रिशियनची गरज असते, जर काही इश्यू झाला बाळाला वगैरे तर लगेच पेडियाट्रिशियन असायला हवेत, म्हणून मग त्यावेळेस ते अवेलेबल नव्हते. म्हणून मग परत डॉक्टरांनी येऊन सांगितलं की नाही आत्ताची रात्र जाऊ दे, आपण सकाळी डिलेवरी करूया. तर मग मी परत तसं घरी कळलं की आत्ता डिलेवरी होणार नाही आहे, सकाळी लवकर घेणार आहेत ते डिलिव्हरीसाठी. मग ठीक आहे, नंतर मग सगळ्यांना सांगितलं, माझे मिस्टर बोलले ठीक आहे मी तोपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, सकाळी 8 वाजता डिलिव्हरीला घेणार होते, 8चा टायमिंग दिला होता मला. मग मी हे केलं, ती रात्र कशी तरी काढली रात्रीपासून, आणि सिजर करायचं म्हटल्यावर पाणीही प्यायला देत नाही, तर रात्री 12 वाजल्यापासून माझं पाणी वगैरे सगळं बंद केलेलं. आणि त्यावेळेस असं होतं ना की खूप घसा सुका पडतो, तहान लागते, काय नाही काहीतरी खावंसं वाटतं, असं काय काय चालू होतं. पूर्ण रात्र मी झोपलीच नाही, कारण एकतर टेन्शन होतं काय होतं सिजर म्हणजे. आणि मग सकाळी 8 वाजता घरातल्या कोणाची वाट न बघता, माझी मावशीसोबत होती, रात्रीच तिचे साईन वगैरे घेतल्या पेपरवर, आणि सकाळी कोणाची आम्ही बोललो थांबा की आमच्या घरातली माणसं येईपर्यंत, माझे मिस्टर येतात तोपर्यंत थांबा, तरी त्या लोकांनी सांगितलं की नाही आम्ही थांबू शकत नाही. त्यांनी 8 वाजता सर्व सिजर करायला सुरुवात केली आणि मग डिलिव्हरी करायला घेतली आणि माझी डिलिव्हरी व्यवस्थित झाली, मुलगा झाला मला पहिल्यांदा. आणि बाकी ठीक होतं, व्यवस्थित होतं. मग नंतर आणून ठेवली मला कॉटवर वगैरे, नंतर जशी जशी भूल उतरायला लागली ना तसं तसं मला पेन व्हायला लागलं. मग मी डॉक्टरांना सांगितलं की मला खूप पेन होत आहे, मग त्यांनी परत ते इंजेक्शन दिलं सलाईनमधनं आणि कंटिन्यूअस सलाईन चालूच होती, सिजर झाल्यावर पाणी वगैरे देत नाहीत. नंतर मग जवळजवळ ते सकाळी 8 वाजता सिजर झालं म्हणजे मला संध्याकाळी 7 किंवा 8 वाजता पाणी दिलं. आणि पण त्या सिच्युएशनला त्या ह्या डिलिव्हरीत माझ्या पोटात पाणी का वाढत होतं ह्याचं उत्तर मला ह्या डिलिव्हरीत नाही कळलं. फक्त नुसते इंजेक्शन्स आणि औषधं देऊन माझं ते पोटात वगैरे दुखायचं होतं ते थांबवायचे, पण पाणी का वाढत होतं वगैरे त्याचं उत्तर कोणीच काही दिलं नाही आणि आम्हाला पण कळलं नाही कारण पाणी का वगैरे वाढतंय. पण त्याचा प्रॉब्लेम मला नेक्स्ट प्रेग्नन्सीमध्ये खूप झाला, तर तो पार्ट मी उद्या अपलोड करीन. तर अशी ही माझ्या पहिल्या डिलिव्हरीची जर्नी होती, पुढचा भाग उद्या येईल. तर या डिलिव्हरीपेक्षा पुढची डिलिव्हरी प्रेग्नन्सी माझी खूप डेंजर होती, तर बघूया. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.